मित्रांनो, माझे नाव रुद्राक्ष पंडा आहे. मी इयत्ता 7वी सेमी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे खिळ्यांचे पलंग. मी एक खिळ्यांचा पलंग घेतला व एक फुगा घेतला. मी तो त्यावर दाबला, तो फुटला नाही. कारण या फुग्याचे वजन या खिळ्यांवर वितरित होते आणि या फुटत नाही. आपण जर कधी एक खिळा घेतला आणि त्याला लावला तर तो फुगा फुटतो, कारण एका खिळ्यावर फुग्याचे वजन वितरित होत नाही. धन्यवाद.